दर्शन घेतलं, बाबांना सगळं सांगितलं आणि एक हे केलं की जनतेचा विजय आहे, जनतेला विजयी कर, याच्यासाठी साकळं घातलेलं आहे. नक्कीच बाबांचं दर्शन घेणं माझं कर्तव्य आहे म्हणून, आणि माझ्याच मतदारसंघात बाबा असून मी बाजूला जाणं चुकीचं ठरलं असतं म्हणून मी बाबांच्या दर्शनाला आलेली. ही जी लढाई होती, ही प्रस्थापन विरोधी तुमची लढाई होती, कसं हे सगळं पेललं तुम्ही, म्हणजे कुठून ऊर्जा मिळाली, काय सांगा? तुमच्यामधूनच ऊर्जा मिळालेली आहे मला. कोणीतरी विरोध जायला पाहिजे, जिथे अन्याय होतो तिथे कोणीतरी लढलं पाहिजे, या मताची मी पहिल्या दिवसापासून आहे. ही लढत माझी नव्हती, ही मुळात मी फक्त निमित्त मात्र होती. सगळ्या जनता बघत होती, जनतेची लढाई होती, महाविकास आघाडीची होती, वंचित बहुजन आघाडीची होती, अनेक संघटनांची होती. ही सुशिक्षितांची लढाई होती म्हणून सुशिक्षितांना जिंकणं गरजेचं आहे. सुशिक्षितांनीच ही लढाई चालू ठेवलेली आहे. महाविकास आघाडीने कितपत काम केलं, ते घटक पक्ष सगळ्यांना सर्वांनी जर तुम्ही बघितलं एकंदरीत, तर कितपत काम केलं तुमचं असं तुम्हाला वाटतं? महाविकास आघाडीने काम केलं म्हणूनच हे झालं. महाविकास आघाडीने काम केलं नसतं तर एकदा कदाचित मी पोहोचू पण शकली नसती. काही निवडणुकीचा निकाल लागायचा आहे, त्याआधी सत्यजित तांबेंचे आमदार म्हणून जाणं झळकत आहे. कोणी काय झळकावं याची त्याची मर्जी आहे. मी ठरवलं तर मी सगळीकडे बॅनर लावून देईल मला मी आमदार झाली असं. तुम्ही ठरवलं तर तुम्ही लावू शकतात बॅनर, लावण्यात काय आहे, बॅनर लावू शकतो पण त्यांनी सांगितलं म्हणून ते आमदार होतील असं नाही. पण अशा पद्धतीला लोकशाही आहे, अशा पद्धतीने बॅनरबाजी करणं आणि निवडणूक प्रक्रिया असताना एवढी सगळी यंत्रणा राबवलेली असताना हे आता कायदा सुव्यवस्थेने बघितलं पाहिजे, कायद्याने बघितलं पाहिजे. मी त्याच्याकडे लक्ष न देता कायदा काय करतो याकडे कायद्याने कारवाई केली पाहिजे होती एवढ्यात. की आचारसंहिता आहे, आचारसंहितेचा भंग करणं कितपत योग्य आहे, म्हणजे इथे काहीतरी वेगळंच घडतं आहे की काय असं नाशिक विभागात, हे मला वाटायला लागलं. म्हणून कायद्याने माझ्या मताने आत्तापर्यंत कारवाई केली असावी. बॅनरमुळे काय झालं, जनसामान्यांना वाटायला लागलं की सगळं मॅनेज की काय, काय वाटतं तुम्हाला? जनसामान्य नाही, जनसामान्याला मनातून माहिती आहे, कारण की मी मतदार ओळखते. मी मतदारांमध्ये 10 वर्ष काम केलेलं आहे, म्हणजे मॅनेज करणं इतकं सोपं नाही. कारण की जितका कोटा मला लागणार आहे तितक्यापेक्षा जास्त 3 ते 4 हजार मतदारांना मी ऑलरेडी ओळखते. म्हणून त्यांनी मतदान कोणाला केलेलं आहे हे मला माहिती आहे. म्हणून आता नाही मॅनेज होऊ शकत हे सगळं. आता पहिली फेरी चालू आहे, पहिल्या फेरीत तुमचा आकडा येईलच बाहेर, तर नक्कीच मला आज म्हणजे पूर्ण विश्वास आहे की इथे जनता जिंकणार आहे. अगदी म्हणजे 5-6 हजाराने का असते ना, पण जनता इथे मात्र जिंकणार आहे म्हणजे आहे. मी बाबांच्याच इथे तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्यासोबत होता, जनता माझ्यासोबत होती, महाविकास आघाडी माझ्यासोबत होती, अनेक संघटना माझ्यासोबत होत्या. म्हणून इथे हा जनतेचा धनशक्ती जिंकणार नाही, वारसा जिंकणार नाही, तर इथे संघर्ष जिंकेल आणि जनता जिंकेल. तुम्ही नेहमीच प्रस्थापितांच्या विरोधात लढा दिलेला आहे, ही निवडणूक ही तुमच्या प्रस्थापितांच्या विरोधात होती, काय नवीन अनुभव आला ह्या निवडणुकीच्या निमित्तान? एक तर मतदारसंघ जो आहे की तुम्ही शिक्षक आहात आणि हा मतदारसंघ पदवीधरांचा असला तरी हा राजकीय मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. बाबासाहेब आंबेडकरांनी फार चांगला विचार करून सर एक पदवीधर आणि एक शिक्षक आमदार दिला होता विभागाला. 7 पदवीधर 7 शिक्षक आमदार दिले होते. त्यांना वाटलं नव्हतं की याला राजकीय वलय येईल असं, कारण की सुशिक्षित लोक कुठेतरी या प्रवाहात यायला पाहिजे म्हणून हे घडलेलं होतं. पण आपण अलीकडच्या काळात बघितलं की याला सगळं राजकीय वळण लागत गेलं म्हणून कुठेतरी राजकीय याच्यात आले. पण जनता हुशार आहे, पदवीधरांना किती दिवस गृहीत धरणार? परवाच्या दिवसापासून मतदान झाल्यापासून शिक्षक वर्ग थोडाफार इकडे तिकडे म्हणत होता, तो शिक्षक वर्गाची मान उंचावलेली आहे, तो पदवीधराची मान उंचावलेली आहे. म्हणजे इथे तेवढं तरी काम फार मोठं झालेलं आहे आणि ही सुरुवात आहे. आत्ता नाशिक विभागात पडलेली ही ठिणगी आहे, अजून तर पुढे भरपूर काही होणार आहे. प्रत्येक व्यक्ती येऊ शकतो भाई. तुमचे आत्तापर्यंतचे सगळे स्टेटमेंट जे आहे ते सगळे सहमी स्टेटमेंट आहे. साईबाबांचा जो श्रद्धा आणि सबुरीचा जो संदेश आहे तो ह्या निवडणुकीत तुम्हाला पाळावा लागला. अनेक जणांनी दावे केले की आम्ही निवडणुकांनंतर बोलू, तुम्ही आता निवडणुकांनंतर काय प्रतिक्रिया द्याल? आता ती आपण निवडणूक झाल्यावर उद्या किंवा परवा देणारच आहे मी प्रतिक्रिया. ती याच्यासाठी देणार आहे की आता आपल्याला काम करायचं आहे. निवडणुका झाल्या बस झालं, पण आझाद मैदानावर बसायचं आहे, आंदोलनं करायची आहेत आपल्याला. आंदोलनाच्या माध्यमाने अनेक पदवीधरांची कामं करायची आहेत. फक्त दावा करणं, वचननामा देणं एवढं नको असायला हवं, तर इथे प्रत्यक्ष काम केलं जायला पाहिजे. वारसा नाही सांगितला पाहिजे, पिढ्यानं पिढ्या नाही चालल्या पाहिजेत, तर इथे
वो जो काम करतो तेने पुढे आलं पाहिजे या मताची आहे। प्रत्येक महिलेने पुढे आलं पाहिजे, प्रत्येक भावाने पुढे आलं पाहिजे। मी फक्त संपत्तीने कमी आहे म्हणून मागे नाही राहायला पाहिजे, माझ्यात काहीतरी गुण आहेत, माझ्यामध्ये काहीतरी कॅलिबर आहे म्हणून जनतेने पुढे आलं पाहिजे, हे मी या मताची। तुमचा लढा सुरू राहील हो अविरतपणे, जोपर्यंत माझा शेवटच्या श्वासापर्यंत मी लढत राहील। जिथे अन्याय आहे तिथे शुभांकिताई महाराष्ट्रात म्हणा देशात म्हणा प्रत्येक ठिकाणी हजर असेल। हा तुमच्याच माध्यमाने तुम्ही सुरुवात केली, आपण सगळे चांगले